नमस्कार मित्रांनो, एसएससी राम ढोले या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आरोग्य भरती नुकतीच पार पडलेली आरोग्य भरती ग्रुप डी 31 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली। या परीक्षेमध्ये जेवढे काही मॅथचे प्रॉब्लेम्स आले किंवा जे काही मॅथचे प्रश्न आले हे सर्व प्रश्न आपण समजून घेऊ, ठीक आहे। तर पहा 76 ते 100 क्रमांकाचे जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न गणितावर आधारित आहेत। यामध्ये रिझनिंग सुद्धा आहे, त्याच्यानंतर गणित सुद्धा आहे, ठीक आहे। रिझनिंगचे प्रश्न आपण समजूनही घेणार आहोत, परंतु व्हिडिओच्या शेवटी शेवटी, ठीक आहे। सुरुवातीला मॅथ काय आहे, मॅथचे प्रश्न सर्व समजून घेऊ, ठीक आहे। तर 76 नंबरचा पहिला प्रश्न समजून सांगतो मी। 76 नंबरचा प्रश्न वाचून घेतो। 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल, ठीक आहे। याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, याच्यावर ऑप्शन नुसार आपण योग्य पर्याय कोणता आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू, ठीक आहे। 4 बहिणी आहे, 4 बहिणींचं 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज आपल्याला दिलेली आहे 80 वर्ष। किती वर्ष दिलेली आहे? 80 वर्ष। आणखी 15 वर्षानंतर या 4 बहिणींच्या वयांची बेरीज किती होईल असा आपल्याला प्रश्न विचारला, ठीक आहे। मग आता एक विचार करायचा आहे, एक आपण शॉर्ट ट्रिक्स न या प्रश्नाचं उत्तर काढून घेऊ। आता इथं एक गोष्ट विचारत घ्यायची आहे, 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिलेली आहे आणि 15 वर्षानंतरच्या वयाची बेरीज त्या 4 बहिणीच्या 15 वर्षानंतरच्या वयाची बेरीज आपल्याला विचारलेली आहे, ठीक आहे। तर मग आता 5 आणि 15 या दोघांची बेरीज करून घ्यायची। 5 आणि 15 = 20। आता बहिणी किती आहे? तर 4 बहिणी आहेत। 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 20 वर्षानंतर प्रत्येक बहिणीचं वय 20 वर्षानं वाढल्यानंतर एकूण 4 बहिणीचं वय किती होणार आहे? 4 गुणिले 20 = 80, ठीक आहे। म्हणजेच 15 वर्षानंतर त्या 4 बहिणींच्या वयाची बेरीज ही 80 वर्षाने वाढणार आहे, ठीक आहे। तर पहा 80 अधिक 80 = 160 वर्ष। किती वर्ष? 160। म्हणजे यावरून आपल्याला असं म्हणता येईल, या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, सी नंबरचं ऑप्शन आपलं अगदी बरोबर आहे, ठीक आहे। ज्यांचं सी नंबरचं ऑप्शन ज्यांनी क्लिक केलं असेल त्यांचं योग्य आहे, त्यांना 1 मार्क 100% मिळतो, म्हणजे मिळतोच, ठीक आहे। यानंतर आपण 77 नंबरचा प्रश्न पाहू। 77 नंबरचा प्रश्न वाचून घेतो। वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल। जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात फरक 15 वर्षाचे अंतर असेल तर वडिलांचे आजचे वय किती असा आपला प्रश्न आहे 77 नंबरचा, ठीक आहे। तर सुरुवातीला वडिलांचं वय पहिले वडील लिहू, नंतर मग मोठा मुलगा, त्याच्यानंतर मग धाकटा मुलगा किंवा लहान मुलगा। आता एक अट आपल्याला इथं अशी दिलेली आहे की त्या 2 मुलांच्या वयातील फरक 15 वर्ष दिलेला आहे, म्हणून लहान मुलाचं वय घेऊ आपण 1 वर्ष, ठीक आहे। आता दोघांमध्ये फरक 15 वर्षाचा आहे, म्हणजेच मोठा मुलगा 15 वर्षाने मोठा असेल, म्हणून मोठ्या मुलाचं वय होणार आहे 1 अधिक 15, ठीक आहे। नेक्स्ट, आता अटीनुसार मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट वडिलाचं वय आहे, याचा अर्थ वडिलाचे वय किती असणार आहे? मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असणार आहे, ठीक आहे। म्हणजे ते किती असणार आहे? 2 गुणिले 1 अधिक 15, ठीक आहे। वडिलाचं वय काढून घेऊ, हे आजचं वय आहे, 2 गुणिले 1 = 2x, 15 गुणिले 2 = 30। म्हणजे हे आजचं वय कोणाचं असणार आहे? वडिलाचं, ठीक आहे। तर आणखी पुढे अट अशी दिलेली आहे की 10 वर्षानंतर वडिलाचे वय त्याच्या धाकट्या मुलाच्या वयाच्या किती पट होईल? 3 पट होईल, ठीक आहे। मग 10 वर्षानंतर वडिलाचं वय किती होणार आहे? 2x = 40, ओके, 2x = 30 + 10 = 40, ठीक आहे। तर लहान मुलाचं 10 वर्षानंतरच वय किती होणार आहे? 1x = 10, ठीक आहे। तर मग वडिलाचं हे जे 10 वर्षानंतरचं वय आहे, 10 वर्षानंतरचं वय हे म्हणजे बरोबर 10 वर्षानंतरचं वय हे लहान मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, ज्याला 4 म्हटलं त्याला गुणाकारात लिहायचे, ठीक आहे। किती पट आहे? 3 पट आहे। हे सॉल्व करून घेऊ, 2x = 40 = 3x + 3x + 10 = 30। चलाशी जी चल घेऊन जाऊ आपण आणि अंकाशी जी अंक घेऊन, ठीक आहे। 40 आहे, हे 30 इकडे अधिक आहे, तिकडे येतील वजा होतील। 40 - 30 = 10 आणि 3x + 2x = x, म्हणजे एक्स ची किंमत आली आपली 10, ठीक आहे। तर आपल्याला वय कोणाचं विचारलं? वडिलाचं आजचं वय विचारलं। मग वडिलाचं आजचं वय किती आहे? 2 गुणिले x = 10 = 30, दाईन दुनी 20, 20 + 30 = किती वर्ष? 50 वर्ष।
म्हणजेच वडिलांचं वय किती वर्ष असणार आहे 50 वर्ष. 77 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन डी क्रमांकाचं ऑप्शन बरोबर आहे. यानंतर आपण 78 नंबरचा प्रश्न स्किप करू कारण की तो बुद्धिमत्तेचा आहे, तो नंतर व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तो घेणार आहे, ठीक आहे. तर 79 नंबरचा प्रश्न घेऊ, प्रश्न वाचून घेतो. एक फळ विक्रेता 7 रुपयाला एक पेरू विकतो, त्याचे टोपलीतील 75 पेरूपैकी 103 पेरू विकले गेले नाही तर त्याची एकूण किती रुपयाची विक्री झाली हे आपल्याला कळायचं आहे, ठीक आहे. आता एक पेरूची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 7 रुपये, ओके. आणि एकूण पेरू दिलेले आहेत आपल्याला 75, किती दिलेले आहेत 75. आता तुम्ही एक गोष्ट विचारात घ्या, 103 पेरू विकले गेले नाहीत म्हणजे विकले किती गेले असतील, 203, म्हणजे गुण्याला किती करा 203, 203 पेरू किती होतात ते काढून घेऊ आपण. 3 ने जर भाग पडला तर 25 3 75, 25 गुण्याला 2 50, ठीक आहे. मग एक पेरू 7 रुपये तर 50 पेरू विकले गेले म्हणजे एकूण किंमत किती होणार आहे, 50 गुण्याला 7 बरोबर 7 5 35, त्याच्यावर 1 0, म्हणजे एकूण त्याची किती रुपयाची विक्री झाली असेल, 350 रुपयाची. ऑप्शन क्रमांक बी अतिशय बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपण 80 नंबरचा जो प्रश्न आहे तो स्किप करू, व्हिडिओच्या शेवटी आपण तो घेऊ, ठीक आहे. आता 81 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊ. 81 नंबरचा क्वेश्चन आहे, सुनीलने अनिल कडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयास विकत घेतले. जर घसारा दर साल 10% धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयास विकत घेतले होते. आता अनिलने ते किती रुपयात विकत घेतले आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. मग इथं 3 वर्षाचा घसारा आपल्याला दिलेला आहे आणि व्याजदर जो दिलेला आहे किंवा जो दर दिलेला आहे तो दिलेला आहे 10%, ठीक आहे. तर मग एक गोष्ट गृहीत धरू आपण, सपोज दॅट अनिलने ते 1,000 रुपयात यंत्र विकत घेतलं, ठीक आहे. मग आता एक गोष्ट विचारात घ्या, 10% घसारा आहे 3 वर्ष एकूण, ठीक आहे. मग काय करायचं माहिती आहे काय, मग हा घसारा काढत असताना हा घसारा कसा काढायचा, एकक स्थानचा एक अंक काढून टाकायचा, राहिले किती 100, याची वजाबाकी केल्यावर राहतील 900, ठीक आहे. परत याचा घसारा काढल्यानंतर किती येणार आहे, याच्यात 90 वजा करायचे कारण की एकक स्थानचा एक 0 कॅन्सलच होईल. आता पुढे किती राहणार आहे, 810, ठीक आहे. मग परत 1 0 कॅन्सल जर केला तर घसारा किती कमी होणार आहे, 81, म्हणजे एकूण टोटल उत्तर किती येईल, 10 मधून जर 1 वजा केला तर उत्तर येईल 9. त्याच्यानंतर 81 मधून जर समजा आपण 9 वजा केले तर उत्तर येईल 72, ठीक आहे, 729. मग आता आपली विक्री किंमत म्हणजे त्या सुनीलची विक्री सॉरी अनिलची विक्री किंमत किती आहे इथं, 729. मग हे 729 विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 7,29,000 रुपये, ठीक आहे. तर याची खरेदी किंमत किती होती, 1,000 रुपये होती, म्हणून 1,000 बरोबर किती रुपये असणार आहे, तर एक्स, ठीक आहे. तिरकस गुणाकार जर केला तर उत्तर काय येणार आहे, एक्सची किंमत म्हणजे आपलं उत्तर, ठीक आहे. म्हणजेच 1,000 गुण्याला 7,29,000 भागिले 729, 729 न जर 729 ला भाग दिला, भाग दिले एकाचा, म्हणजे 1,000 गुण्याला 1,000 बरोबर किती, 10 लाख. म्हणजे अनिलनं ते यंत्र किती रुपयाचं खरेदी केलं असेल, 10,000 रुपयाचं. आपल्या प्रश्नामध्ये ऑप्शन आहे बी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, ठीक आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ, 82 नंबरचा प्रश्न वाचून घेतो. तिकिटाची किंमत 20% वाढल्यामुळे ख 10% कमी झाला तर उत्पन्नात 100% वाढ अथवा घट किती झाली, ठीक आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. पहिले म्हणजे 20% काय झाली, वाढ झाली, ठीक आहे. आणि 10% काय झाली, घट झाली. परत हे वजा करून घ्यायचे, 20 गुण्याला 10 भागिला किती 100, कारण की टक्केवारी मध्ये दिलेलं आहे म्हणून भागिला 100. 1 0 1 0 1 0 1 0 कटले, म्हणजे 20 वजा 10 वजा, आता 20 मधून 10 जर वजा केलं तर उत्तर येईल 10 10 वजा 2, म्हणजेच किती, 8% काय होणार आहे, वाढ, कारण की उत्तर आपलं प्लस मध्ये आलं म्हणून वाढच होणार आहे, ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 83 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक वाचून घेतो, एका खोडरबलची किंमत 35 पैसे आहे, शाळेने एकूण 350 खोडरबल विकत घेतले तर शाळेला त्यासाठी किती रुपये खर्च आला, ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर काढून घेऊ. आता एका रबलची किंमत किती दिलेली आहे आपल्याला, 35 पैसे, ओके. मग आता असे एकूण किती खोडरबल घेतले आपण, 350 घेतले, ओके.
तर मग शाळेला एकूण खर्च किती येणार? 35, 35 गुणिला 350, 10 35 चा वर्ग येईल 1225, 1225 कारण की 5 चा वर्ग 25 जसाच्या तसा लिहायचा आणि 3 च्या समोरची संख्या 4, 3 चुक 12, याचं उत्तर किती येणार आहे? 12,250 पैशाचे कोरोबल विकत घेतले, याचा रूपांतर करायचा आपल्याला रुपयामध्ये, ठीक आहे? म्हणून याला 100 पैशांनी काय करायचं? भाग द्यायचा, कारण की 1 रुपयाचे 100 पैसे, म्हणून याला जर आपण 100 ने भाग दिला तर उत्तर किती येणार आहे आपलं? 2 अंकानंतर पॉइंट म्हणजे 122.50 रुपये त्या शाळेने या कोरोबलची, म्हणजे एकूण किती खर्च आला असेल? तर 122.50 रुपये खर्च आला असेल. यानंतर आपण 84 नंबरचा प्रश्न घेणार आहोत. प्रश्न वाचून घेतो. एका फळ विक्रेत्याने 40 रुपये डझन या दराने 50 डझन केळी खरेदी केली. ती सर्व केळी 52 रुपये डझन या भावाने विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर काढून घे. 1 डझन खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे त्याची 1 डझनची 40 रुपये. ओके, त्याच्यानंतर 1 डझन विक्री किंमत किती रुपयाची आहे? 52 रुपये. ओके, हे आहे विक्री किंमत. ओके, आता पुढे चला. आता विक्री दिलेली आपल्याला 1 डझनची 52 रुपये, ठीक आहे, म्हणजे याला एका डझनवर किती रुपये शिल्लक भेटतात? म्हणजे खरेदी किंमत जी आहे, खरेदी किमतीवर त्याला 12 रुपये शिल्लक भेटतात. याचा अर्थ हे काढला लागते आपल्याला टक्केवारीमध्ये काढण्यासाठी गुणाकारात लिहायचे 100, भाग तोडायचे 20 दुनी 40, 20 पंच 100, 2 एक 2 2 12, 6 5 30, म्हणजे एकूण किती टक्के नफा होणार आहे त्याला? नफा किंवा वाढ. ओके, नफा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण, 85 नंबरचा. बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल? ठीक आहे, आता बलबीर सिंगने 2 वर्षापूर्वी एक काय केलं? यंत्र खरेदी केलं, त्याची किंमत होती 62,500 रुपये, आणि दरवर्षी किती टक्क्याने त्याची किंमत कमी होते? 8% कमी होते. सुरुवातीला 8% काढून घेऊ आपण, 8% कमी होते. बरोबर, 2020 कॅन्सल होतील. 8 5 40, 40 0 44, 8 2 16, 16 4 20, 20 0 44, 8 7 48 आणि 2 50, म्हणजे एकूण किती रुपये कमी होणार आहेत? 5,000 रुपये. हे वजा करून टाकायचे. 0 गेलं 0 राहिलं, 0 गेलं 0 राहिलं, 5 0 गेलं 5 राहिले, आणि 62 मधून 5 वजा केले तर 57. ठीक आहे, आणखी हे झालं एका वर्षाचे कमी. आता असे एकूण 2 वर्ष आहेत. ठीक आहे, परत काय करायचं? 8% याचे काढून घ्यायचे. 8% 2 0 2 0 जर कॅन्सल केले आपण तर उत्तर काय येणार आहे पहा? 8 5 40 40 0 44, 8 8 साठी 56 56 4 60 60 0 44 6, 8 5 40 40 6 46, म्हणजे किती? 4,600 रुपये. ठीक आहे, हे वजा केल्यानंतर हे दुसऱ्या वर्षाची कपात होणार आहे. हे वजा केल्यानंतर आपली त्याची आजची किंमत आपल्याला त्या यंत्राची मिळणार आहे. ठीक आहे, 0 गेलं 0 राहिलं, 0 गेलं 0 राहिलं, 15 तून 6 गेले 9 राहिले, हातचा इथं परत देतो, 7 मधून 5 गेले 2 राहिले, आणि 5 5, म्हणजे आज त्याची किंमत काय असणार आहे? 52,900 रुपये. तुमच्या ऑप्शन मध्ये बी क्रमांकाचं ऑप्शन योग्य आहे. ठीक आहे, यानंतर आपण 86 नंबरचा प्रश्न समजून घेणार आहोत. आता 86 नंबरचा प्रश्न वाचून घेतो. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयाला विकला तर त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती आहे? ठीक आहे, गृहित धरा छापील किंमत आहे समजा 100 रुपये. किती गृहित धरायची? 100 रुपये. आणि सूट किती दिली? 8% सूट दिली, म्हणजे 100 चे 8% 8 येणार आहे, म्हणजे 100 मधून जर 8 वजा केलं तर येणार आहे उत्तर 92 रुपये. ठीक आहे, मग आता सरळ सरळ आपल्याला काय विचारलेली आहे? त्याची छापील किंमत विचारलेली आहे. ठीक आहे, मग छापील किंमत किती? 92 ही त्याची विक्री किंमत आहे. ठीक आहे, विक्री किंमत नाही, हा विक्री किंमत आहे, 92 ही विक्री किंमत आहे. 92 रुपयाची छापील किंमत आहे 100 रुपये, तर विक्री किंमत किती दिलेली आहे आपल्याला? 4,600 रुपये. भाग जर तोडला तर उत्तर येणार आहे 92 1 92 92 5 1 460, हा 0 कॅन्सल वर्धून 50 गुणिला 100, म्हणजे किती? 5,000 रुपये. म्हणजे त्या कॅमेऱ्याची छापील किंमत किती रुपये असणार आहे? 5,000 रुपये. ऑप्शन क्रमांक ए आहे. ठीक आहे,
यानंतर 87 नंबरचा क्वेश्चन आपण स्किप करू, 88 नंबरचा क्वेश्चन स्किप करू आणि नंतर आपण घेऊ एक अंकगणितीय श्रेणी यावर आधारित एक प्रश्न विचारलेला आहे 89 क्रमांकाचा, ठीक आहे। प्रश्न लिहून घ्या तुम्ही इथं। प्रश्न आहे 2, 5, 11, 23 आणि 44, ठीक आहे। तर आपल्याला पुढचं पद विचारलेलं आहे, हे पद आपल्याला काढायचं आहे। काही नाही, अशा प्रश्नामध्ये फक्त फरक पाहायचा असतो, फरक काढून घेऊ आपण। या पहिल्या दोन संख्येमध्ये 3 फरक आहे, नंतरच्या दोन संख्येमध्ये 6 फरक आहे, नंतरच्या दोन संख्येमध्ये 12 फरक आहे, नंतरच्या दोन संख्येमध्ये 21 फरक आहे, ठीक आहे। मग आता फरक जर विचारत घेतला, 3 × 3, 3 × 6, 3 × 12, 3 × 5, 15 यायला पाहिजे होते, परंतु 21 आलं। नंतर मग काय करायचं, परत एक फरक काढून घ्यायचा। 3 फरक आहे, 6 फरक आहे, 9 फरक आहे, आता पुढे कितीचा फरक येणार आहे, 12 फरक येणार आहे, ठीक आहे। मग 21 + 12 = 33 आणि 44 + 33 = 77 किती येणार आहे, 77। म्हणजे आपलं उत्तर क्रमांक किती बरोबर येणार आहे, ए नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे, योग्य उत्तर किती आहे, 77, ठीक आहे। यानंतर आपण 90 नंबरचा प्रश्न स्किप करू, 91 नंबरचा प्रश्न सुद्धा स्किप करू, 92, 93, 94, 95, ठीक आहे। 96 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहे, ठीक आहे। आता 96 नंबरचा क्वेश्चन कसा आहे, कोण घ्या, प्रश्न वाचून घेतो। दुपारी 1 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून जाईल, ठीक आहे। दुपारी 1 ते दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून जाईल, हा आपला प्रश्न आहे, ठीक आहे। मग यासाठी याचे जर तुम्हाला डीप मध्ये व्हिडिओ पाहायचे असतील तर SSC रामडोले या युट्यूब चॅनलवर तुम्ही जा आणि नंतर घड्याळ एक टॉपिक आहे, त्या घड्याळ या टॉपिकवर क्लिक करून सर्व तुम्ही व्हिडिओ घड्याळ संबंधित पाहू शकता, ठीक आहे। तर पहा, याची एकदम शॉर्ट ट्रिक लक्षात घ्यायची आहे। तास आहे 1 ते 5 पर्यंत, ठीक आहे। 1 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काढायला किती वेळा ओलांडेल, ठीक आहे। तर इथं किती तास आहेत मधात, 5, 2, 3, 4, ठीक आहे। म्हणजे या 5 मधून जर 1 वजा केला तर एकूण 4 तास मिळतील आपल्याला, ठीक आहे। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचा, तास काट्याला मिनिट काटा एका तासामध्ये एकच वेळा ओलांडतो, म्हणजेच आपलं एकूण तास आहे 4। मग 4 तासामध्ये किती तासात ओलांडेल, एका तासात 1 वेळा, म्हणजे 4 तासात किती वेळा, 4 वेळा, किती वेळा, 4 वेळा। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर बी क्रमांकाचं पर्याय योग्य आहे, ठीक आहे। यानंतर आपण 97 नंबरचा प्रश्न पाहणार आहोत, ठीक आहे। 97 नंबरचा प्रश्न वाचून घेतो। आई आणि 5 मुले यांच्या वयांची सरासरी 22 वर्ष आहे, वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्यास ती सरासरी 2 ने वाढते, तर वडिलांचे वय किती। हे वडिलाचं वय काढण्यासाठी सरासरी टॉपिक जो आहे, SSC रामडोले युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन ते चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या वयवारी या टॉपिकवरील सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील, ठीक आहे। तर पहा, प्रश्न समजून घेऊ। एक आई आहे आणि तिचे 5 मुलं आहे, एकूण किती लोक झाले, आई अधिक 5 मुले, म्हणजे एकूण झाले 6। यांच्या वयांची सरासरी दिलेली आहे आपल्याला 22 वर्ष, ठीक आहे। आता यामध्ये काय केलं, त्या मुलांच्या वडिलांचं वय ऍड केलं, म्हणजे एक माणूस शिल्लक आला, तर हे सरासरी वय 2 ने वाढलं, ओके। म्हणजे एकूण सरासरी किती झाली आता, 22 + 2 = 24। फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या वडिलांचं वय जर करायचं असेल तर असा तिरकस गुणाकार करायचा आहे, 24 × 1 = 24 × 2 = 12, म्हणजे त्या वडिलाचं वय किती वर्ष असणार आहे, 36 वर्ष। या प्रश्नाचं ऑप्शन सी क्रमांकाचं ऑप्शन अगदी बरोबर आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण 98 नंबरचा प्रश्न समजून घेऊ, ठीक आहे। प्रश्न वाचून घेतो। एक वस्तू 120 रुपयाला विकल्यास खरेदीच्या 105 पट नफा होतो, एवढा नफा होतो, तर खरेदी किंमत किती, ठीक आहे। आता विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला 120 रुपये, ठीक आहे। परंतु नफा कसा होतो, खरेदीच्या होतो, ठीक आहे। खरेदीच्या किती पट नफा होतो, नफा किती होतो, 105, परंतु कोणाच्या, खरेदीच्या। आता खरेदीच्या म्हटल्या याच्यानंतर छेदातली संख्या ही नेहमी खरेदी असणार आहे, ठीक आहे। मग नफा, खरेदी अधिक नफा बरोबर काय, खरेदी अधिक नफा बरोबर विक्री किंमत, ठीक आहे। तर आता विचार करा, आता विक्री किंमत किती असणार आहे, 5 रुपयाची खरेदी आहे, 1 रुपये नफा भेटला, म्हणजे विक्री किती असेल, 6 रुपये, म्हणजे 6 पैकी खरेदी किंमत किती आहे, 5 रुपये, आणि ही विक्री किंमत किती लिहून दिली आपल्याला,
120 रुपये भाग तोड़ा सहा एक सहा साइन दुनी बारह वीस वीस गुणेला पांच किती शंभर रुपये वस्तु की खरीदी किंमत किती रुपये असणार आहे शंभर रुपये। 98 नंबर प्रश्नाच ऑप्शन सी योग्य आहे ठीक आहे। यानंतर आपण 99 नंबर चा प्रश्न घेऊ। प्रश्न वाचून घेतो संपत ने आपल्या शेताच्या 1/3 भाग ऊस लावला 1/4 भाग भुईमुंग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली तर संपतचे एकूण किती एकर शेत आहे ठीक आहे। आता ऊस किती भागात लावला त्याला संपतनं 1/3 भागात त्याच्यानंतर भुईमुंग 1/4 भागात आणि ज्वारी किती एकरात लावली 25 एकर मध्ये ठीक आहे। तर आता एक गोष्ट विचारत घेऊ आपण त्यांना एकूण त्याच्या शेताच्या किती भाग त्यांना ऊस आणि भुईमुंग लावला हे आपण काढून घेऊ। या दोघांचा गुणाकार केला तर गुणाकार किती येणार आहे पाच चार एक चार अधिक तीन एक तीन या दोघांचा गुणाकार करा चार त्रिक बारा म्हणजे एकूण 712 भागामध्ये त्यांना काय लावलेला आहे ऊस आणि भुईमुंग। आता एकूण त्याच्या शेताचे 12 भाग आहेत 7 भागामध्ये ऊस आणि भुईमुंग लावला आणि 25 एकरामध्ये ज्वारी लावली ठीक आहे। तर 12 भागांपैकी 7 भाग त्यांना ऊस आणि भुईमुंग लावला तर 5 भाग ज्वारी लावली असेल म्हणजे मग ज्वारी किती एकरात लावली 5 भाग ज्वारी लावली म्हणजे 25 एकरामध्ये ठीक आहे। तर एकूण शेताचे किती भाग आहेत 12 भाग आहे 12 भाग बरोबर एकूण त्याचं शेत असेल ठीक आहे। तिरकस गुणाकार जर केला तर 5 × 5 × 5 = 25 12 × 5 म्हणजे एक्स ची किंमत 12 × 5 बरोबर किती 60 ठीक आहे। म्हणजे संपतचं एकूण किती एकर शेत असणार आहे 60 एकर ठीक आहे। ऑप्शन क्रमांक बी योग्य आहे। आणि यानंतर शेवटचा प्रश्न या आरोग्य भरती ग्रुप डी या 31 ऑक्टोबर 2021 मध्ये झालेला शेवटचा प्रश्न आहे 100 नंबरचा तो आहे अंकगणितीय श्रेणीवर आधारित आहे हा प्रश्न समजून घेऊ आपण ठीक आहे। आता प्रश्न लिहून घेतो 3, 5, 7, 9, 11 आणि 13 ही जी अंकगणितीय श्रेणी आहे यामधला आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे। आता यामध्ये विसंगत पद कोणतं आहे एक गोष्ट विचारत घ्या सर्व संख्या जर पाहिल्या तुम्ही तर सर्व संख्या विषम संख्या आहे ठीक आहे। आणि आणखी एक गोष्ट विचारात जर घेतली तर सर्व संख्यांमध्ये सर्व संख्या ह्या मूळ संख्या सुद्धा आहे फक्त यामध्ये एकच संख्या वेगळी आहे ती म्हणजे 9 म्हणजे आपलं प्रश्न क्रमांक जे 100 आहे त्याचं उत्तर काय असणार आहे 9 असणार आहे ऑप्शन क्रमांक असणार आहे डी ठीक आहे। किंवा दुसरी पद्धत जर विचारात घेतली तर या सर्व संख्येमध्ये 9 ही अशी संख्या आहे की जी 3 वर्ग आहे बाकी इतर संख्या कोणत्या संख्येचा वर्ग नाही ठीक आहे। अपेक्षा करतो हे सर्व आरोग्य भरती ग्रुप डी 31 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या हे जे मॅथचे सोल्युशन आहे प्रश्न क्रमांक 76 ते 100 हे सर्व तुम्हाला समजले असतील पूर्ण प्रयत्न केले तुम्हाला समजून सांगण्याचा ठीक आहे। काही प्रश्न आपण स्किप केले तर हे जे प्रश्न स्किप केलेले आहेत हे प्रश्न स्किप केलेले याचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करीन आणि नंतर मग उद्या काय करणार आहे अपलोड युट्यूबवर आपल्या अपलोड करून देणार आहे ठीक आहे। धन्यवाद।